मैं दिल से गोंडवी न्यूज में आप सभी का स्वागत है। मुंबई से सटे थाने में कलवा परिसर में सैयदी स्कूल में एक बड़ा हादसा सामने आया है। स्कूल में मिलने वाली खिचड़ी खाने से 40 बच्चों को फूड पॉइजनिंग हो गया है। सभी बच्चों को थाने नगर निगम के छत्रपति शिवाजी अस्पताल कलवा में भर्ती कराया गया है, जहां उनका इलाज किया जा रहा है। ये सभी बच्चे कलवा सह्याद्री स्कूल के 5वीं-6वीं के छात्र हैं। बताया जा रहा है कि स्कूल में जो बच्चों को दोपहर में सरकारी पोषाहार खिचड़ी दी जाती है, इसको खाने से 40 बच्चों में फूड पॉइजनिंग हो गई है। इन सभी चीज़ों की जानकारी जब एक्स कॉरपोरेटर नजीब मुल्ला साहब, जो राबुड़ी थाना के एक्स कॉरपोरेटर रह चुके हैं, इनको मिली तो वो भी कलवा शिवाजी हॉस्पिटल में इन बच्चों से मुलाकात करने पहुंचे और इनके मुलाकात करने के बाद क्या जानकारी दी, आइए देखते हैं इस खास रिपोर्ट में। ऐसे ही तमाम वीडियोज़ और अपडेट्स के लिए देखते रहिए गोंडवी न्यूज़। आपकी जानकारी हमारी जिम्मेदारी। आता जवळपास 38 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे। आपण रुग्णालयात विद्यार्थ्यांची भेट घेतली, विचारपूस केले, काय सांगाल? संध्याकाळी आम्हाला कळालं की 42 विद्यार्थी दुपारच्या सह्याद्री विद्यालय, सह्याद्री शाळा आहे, त्याच्यातले दुपारचे सत्रामध्ये जे पोषक आहार देण्यात आला त्या काहीतरी आमटीची आंबट होती आणि त्याच्यामुळे काही लोकांनी खाल्ल्यावर त्यांना अनइझी फील व्हायला लागला, काही लोक वॉमिट करायला लागले। तर तातडीने प्रशासनने त्या सर्व 42 लोकांना इथे येऊन ॲडमिट केलं। तर आम्हाला आत्ता आम्ही सर्वांनी माहिती घेतली आहे, सर्वांची तब्येत चांगली आहे। एकाला डिस्चार्ज केला होता पण घरी जाऊन त्याला वॉमिट झाल्यावर परत त्याला येऊन ॲडमिट केलेलं आहे। 42 लोकांना महापालिका प्रशासनाने तत्परे तातडीने मालगावकर व त्यांची टीमचे मी आभारी आम्ही की त्यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स पाठवली। आल्यावर 15-20 मिनटात सर्वांचे ट्रीटमेंट सुरू केले आणि काही पुढे दुर्घटना किंवा गंभीर आजार होण्याच्या आधीच त्यांना सर्व क्युअर करून टाकलं। त्यांना इन्सुलिन, जे पण काय अँटीबायोटिक्स किंवा काय द्यायचे आम्ही आज सर्वांनी आता पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे। पालक ते तक्रार दाखलच करत आहेत कारण जे पोषक आहार दिला जातो तो चांगला हायजेनिक राहिला पाहिजे, शासनची नियम चांगले आहेत, त्याच्यात त्यांना चांगला खाणं द्यायला पाहिजे, चांगले प्रकारचे पैसे पण शासन देते, पण कुठेतरी निकृष्ट दर्जाचा जेवण त्यांना देण्यात आलेलं आहे। त्याचं हायजिनिक पद्धतीने जिथे बनवतात ते हायजीन आहे का नाही, ते जे पदार्थ वापरतात ते चांगले आहे का नाही, याच्या बाबतीत आम्ही चौकशी करायला पोलिसांना सांगितलं आहे आणि पोलीस आता गुन्हा पण नोंदवून घेत आहेत। पण आम्हाला नक्की खरं, कारण शेवटी कळवा मुमरा म्हणायला गेलं तर एवढा एका पेपर एक आणि करणारा दुसरा असतं। सध्या मक्तेदारीचं राज्य इथे चालू आहे म्हणून आम्हाला संशय की नक्की हे आहार पुरवणारा कोण आहे, नावावर आहे तो पुरवतो की जे दुसरं कोणतरी पुरवतं, काही लोकांची बातमी वेगळी आहे म्हणून आम्ही पोलिसांना त्याची पण तपास यंत्रणा करायला सुरुवात केलेली आहे। आता पुढची भूमिका आता नेमकी काय आहे? त्याचं ट्रीटमेंट चांगलं व्हावं, शाळेने त्याचा कसं आहे नियमाप्रमाणे शाळेला दिलेला तो अधिकार आहे नेमणूक करायचा, तो शाळेने पुढच्या बाबतीत दक्षता घ्यावी आणि पिरियॉडिकली त्यांनी वेळोवेळी तिथले किचनवर व्हिजिट द्यायला पाहिजे। आम्ही आपल्या मार्फत सर्व शाळांना विनंती आहे का जिथे जिथे तर आहार येतं पिरियॉडिक पद्धत चेक करायला पाहिजे, तो पदार्थ वापरतो दाल बील जे पदार्थ वापरतो तो कुठला वापरतो सडन चेक करायला पाहिजे, पाणी कुठला वापरतो, कारण आम्हाला माहिती पडलं आहे का तो किचन महात्मा फुले नगरला आहे तर त्या परिसरात पाणी व्यवस्थित आहे का नाही आहे, कुठून पाणी घेतो, त्या बाबतीत आम्ही आमच्या नगरसेवकाला पण तपासायला तिथे आत्ता पाठवलं आहे गणेश कांबळेंना।